अप्पाजीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी मंगल पाडेकर यांची बिनविरोध निवड. उपाध्यक्षपदी उमा कांबळी. ग्रामपंचायतीवर भाजप प्रणित आघाडीचे वर्चस्व. कोगणोळी तारीख 3. अप्पाजीवाडी तालुका निप्पाणी येथील सुळगाव मतिवडे हदनाळ अप्पाजीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी मंगल धनाजी पाडेकर यांची तर उपाध्यक्षपदी उमा शिवाजी कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे महिला व बाल विकास अधिकारी सुमित्रा डी बी यांनी जाहीर केले. अप्पाजीवाडी ग्रामपंचायतीवर भाजप प्रणित आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. सकाळी 9 वाजता अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी मंगल पाडेकर तर उपाध्यक्षपदासाठी उमा कांबळे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले. यावेळी नूतन ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा निवडणूक अधिकारी सुमित्रा डी बी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आर एम खोत म्हणाले, महिला व बाल विकास मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे. यावेळी बोलताना बाबूराव खोत म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांनी सर्वांना संधी दिली आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावच्या चांगल्या कामासाठी आपला कायम पाठिंबा राहील. ಇವರು ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರನ್ನು ಸಹ ನಾನು ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ಗೌರವಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ನಾನು ಶುಭಕಾಮನೆಗಳನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇವರು ಸಹ ಮಹಿಳಾ ಮಣಿಗಳೇ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಏಕೆಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ನಮ್ಮ ಪಿಡಿಯೋರಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಉತ್ತಮವಾದ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಇಲ್ಲಿ ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ 6 ತಿಂಗಳುಗಳ ಕಾಲ ಆಡಳಿತ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಿ ನಾನು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲರೂ ಸಹ ನನ್ನ ಅಷ್ಟೇ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಗೌರವದಿಂದ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. ಯಾವೇ ಗ್ರಾಮ ವಿಕಾಸ ಅಧಿಕಾರಿ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಪಾರೇ, ಸೆಕ್ರೆಟರಿ ಸಂಜಯ್ ಖೋತ್, ಬಿಪಿನ್ ಚೌಹಾನ್, ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಲತಾ ಖೋತ್, ಎಜಿ ಮಾನೆ, ಆನಂದಾ ಕುವಾಳೆ, ಮಂಗಲ್ ಜಾಧವ್, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಅಬ್ನೆ, ಅಮೋಲ್ ಕಾಳೆ, ವಿದ್ಯಾ ರಾವುತ್, ಭಾಗ್ಯಶ್ರೀ ಕಾಂಬಳೆ, ತುಕಾರಾಮ್ ಶೆಟ್ಕೆ, ಜಯಸಿಂಗ್ ಮೋರೆ, ಶಾಲನ್ ಚೌಹಾನ್, ರಾಜೇಶ್ ಡೊಂಗಳೆ ಯಾಂಚಸ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ.